ज्याला जे मनातील त्या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, लॉकडाऊन हे आपण ज्या काळामध्ये केलं त्या काळामध्ये व्यवस्था नव्हत्या, त्या काळामध्ये निदान नव्हतं, त्या काळामध्ये डेथ रेट जास्ती होता आणि म्हणून त्यावेळेस लॉकडाऊन करणं आवश्यक होतं. पण आज ज्याच्या मनात आलं, कोणीतरी मंत्री जातो लॉकडाऊन करून टाका, कोणीतरी अधिकारी जातो लॉकडाऊन करून टाका, जणू काही लॉकडाऊन करायची अहमही काय. अरे मग लॉकडाऊन करताय तर त्या छोट्या व्यापाऱ्याला मदत करणार आहात का, त्या पानटपरीवाराला मदत करणार आहात का, त्या चहा ठेलेवाल्याला मदत करणार आहात का? नाही, कारण त्याचं कुटुंब त्याची जबाबदारी आणि तोच जबाबदार, त्याला कुठली मदत आम्ही करणार नाही. आणि उठून उठून लॉकडाऊन मात्र करण्याकरता उठून लॉकडाऊन करण्याकरता अध्यक्ष महोदय या ठिकाणी मात्र सगळे तयार बसलेत. या अमरावतीमध्ये कशा करता केल्या मला तर समजत नाही अध्यक्ष महोदय. ज्याला जेव्हा जे वाटेल त्यावेळेस तशा प्रकारचं काम चाललंय. आता नवी मुंबईमध्ये 7872 रुग्ण जेव्हा घरी ट्रेसिंग करता गेलं त्यांना माहितीच नव्हतं, त्यांची टेस्ट दाखवली गेली, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी या कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा या ठिकाणी चाललेला आहे.